हा एक मुद्दा लोकांच्या मनामध्ये जो आहे की नेमकं काय होणार, तर परत एकदा सांगतो की 16 जण अपात्र ठरण्याची शक्यता दाट आहे, कारण सगळ्या घटनातज्ञांच्या मते आणि जे काही घटनेमध्ये नमूद केलेलं आहे त्यानुसार त्याचा निकाल आधी लागावा अशी आमची अपेक्षा आहे. कारण निवडणूक आयोग काय करेल, त्यांनी काय करावं हे आम्ही सांगण्याचा माझा हेतू नाहीये, पण आम्हाला अपेक्षा आहे कारण त्यांनी जे जे काही सांगितलंय ते सगळ्याच्या सगळं आम्ही त्यांना सादर केलेलं आहे आणि ते सगळे गठ्ठे बघितल्यानंतर अचानक ह्यांनी गेल्या वेळेला जे गद्दार आहेत त्यांनी सांगितलं की नाही नाही आमच्याकडे आमदार जास्त आहेत खासदार जास्त आहेत, तर असं काही म्हणजे एखाद्याला जर का ओसरी राहायला दिली तर उद्या घरावरती अधिकार सांगायला लागला असा त्याचा अर्थ झाला. मला एकच सांगायचं आहे की पक्ष ही कधीही कोणाची खाजगी प्रॉपर्टी नसते आणि त्याच्यामुळे स्वतः ज्याला बाळासाहेब होते त्याला पक्षामध्ये इलेक्शन होत नव्हत्या म्हणून पक्षाची मान्यता रद्द करण्याच्या संदर्भातली नोटीससुद्धा ही शिवसेनेला दिली गेली. बाळासाहेबांनी स्वतः हे मान्य केलं आणि स्वतः लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये सहभागी झाले आणि ह्या निवडणुका शिवसेनेमध्ये सुद्धा व्हायला लागल्या आणि हा इतिहास आहे. आणि मग असं म्हणणं की पक्ष हा कुठल्या तरी कुटुंबाची प्रॉपर्टी असते असं म्हणणं, तर त्यांनी तसं म्हणणं आपलं इलेक्शन कमिशनकडे द्यावं आणि नंतर आपली मान्यता घ्यावी, कारण पक्ष ही एक लोकशाहीची प्रक्रिया आहे. पक्षामध्ये मेंबरशिप झाली पाहिजे तर मग सगळ्यांना मेंबरशिप द्यायला लागते, त्याच्यामधून इलेक्शन होतात, त्याच्यामधून निवडून येतात आणि त्याच्यामुळे मी काय खिजवण्यासाठी म्हणत नाही, परंतु आता पक्षामध्ये इलेक्शनसुद्धा झालेलं नाही आहे. मग तुमचा जो उद्धव बाळासाहेब ठाकरे हा जो पक्ष आहे त्याची इलेक्शन घ्या, त्याचे पुन्हा अध्यक्ष म्हणून तुम्ही निवडून या. हा सगळा प्रक्रियेचा भाग आहे, हा लोकशाहीच्या प्रक्रियेचा भाग आहे. मला त्यांच्याबद्दल अतिशय आदर होता म्हणून मी एवढी सगळी खटाटोप केल्यानंतर मी शेवटच्या दिवशी ज्यावेळेला बाहेर पडलो त्यावेळेलासुद्धा मी त्यांना अत्यंत नम्रपणे विनंती केलेली होती की ज्यावेळेला आपल्या घराला आग लागते त्यावेळेला अगोदर ती आग विझवायला लागते आणि त्याच्यानंतर इतर गोष्टींचा विचार करायला लागतो आणि त्याच्यामुळे आग कोणाला लागली, आज आमच्या घराला लागलेली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी ती आग विझवायला येणार नाही आहेत, आग आम्हालाच विझवायला लागेल. आणि त्यावेळेला जर सगळ्यांना एकत्र केलं असतं तर पुढचं काही घडलं नव्हतं. ज्यावेळेला शिंदेसाहेबांना तुम्हाला मुख्यमंत्रीपद आहे पाहिजे का असं विचारलं तेव्हा त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. त्यांनी विचारलं की तुम्ही असं का विचारताय, मुख्यमंत्री तुम्हीच राहा परंतु काँग्रेस आणि राष्ट्रवादीची साथ सोडा असं म्हणणाऱ्या शिंदेनासुद्धा तुम्ही जर गद्दार म्हणत असाल तर त्याच्याएवढी मोठी चूक दुसरी कुठली नाही हे महाराष्ट्राच्या जनतेला कळलं पाहिजे. तुम्ही जसं सांगता त्याला अर्धवट सत्य का सांगता महाराष्ट्राच्या जनतेला, खरं काय आहे ते महाराष्ट्राच्या जनतेला सांगा, एवढी माझी त्यांना हात जोडून कळकळीची विनंती आहे.